युवा दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे अमरावती वरून। प्रभाग क्रमांक 18 चे शिवसेना प्रभाग प्रमुख श्री केतन मसतकर यांनी नागरिकांच्या तक्रारीचे केले निवारण। हाती आलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 18 मधील कल्याण नगरला लागून असलेल्या बालाजी नगर येथे गेल्या भरपूर दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचून होता। त्याची वेळोवेळी स्वच्छता न केल्यामुळे तो कचरा भरपूर दिवसांचा साचून राहिल्याने येणाऱ्या पावसाच्या पाणीमुळे तो कचरा कुजण्यास सुरुवात झाली होती व जागोजागी पाणी साचून भरपूर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढू लागली होती व तसेच मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास सुद्धा वाढू लागली व तसेच तेथील काही रहिवाशांनी नागरिकांना डेंग्यूसारख्या आजाराची लागणसुद्धा झाली। त्यामुळे कुठलेही प्रकारची योग्य ती साफसफाई न होता होत असल्याने तेथील नागरिक संतापले व तेथीलच रहिवासी असलेले प्रभागाचे शिवसेना प्रभाग प्रमुख श्री केतन मसतकर यांना संबंधित तक्रार केली असता लगेच श्री केतन मसतकर यांनी त्या ठिकाणी जाऊन दुर्दशा पाहिली व लोकांच्या प्रतिक्रिया व समस्या जाणून घेतल्या व लगेच प्रभागाचे नगरसेवक श्री प्राध्यापक प्रशांतजी वानखळे यांना तसा तक्रारीचा कॉल केला असता ते लगेच त्या ठिकाणी आले व त्यांनी संपूर्ण स्वच्छता टीम तसेच अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी यांना तेथे बोलावून त्यांना खूप डाटावले व लगेच आजच्या आज संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले व त्यानंतर स्वच्छता टीमने गतिमान पद्धतीने संपूर्ण परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी जंतुनाशक औषधीचा सुद्धा छिडकाव केला। त्यानंतर प्रभागाचे नगरसेवक श्री प्रशांतजी वानखळे यांनी रहिवासी नागरिकांना झालेल्या त्रासामुळे दिलगिरी व्यक्त केली व नागरिकांना होणाऱ्या गैरसोय तथा त्रासाबद्दल त्या ठिकाणची लगेच माहिती दिल्यामुळे प्रभाग क्रमांक केतन मसतकर यांचे आभार व्यक्त केले। आज आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 18 मधील बालाजी नगर कल्याण नगरला लागून या ठिकाणी आपण आहे। स्वच्छतेचा एवढा मोठा प्रॉब्लेम इथे झालेला आहे की जे मागल्या 5 वर्षामध्ये एवढी स्वच्छताची प्रॉब्लेम आली नाही ते या महानगरपालिकेकडून कुठलीही साफसफाई होत नाही। इथला स्वास्थ्य निरीक्षक कुठल्या कामाचा नाही आहे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकाचा त्याच्यावर कुठला दबाव नाही आहे आणि स्वच्छता अधिकारी एकदम सुस्त बसलेले आहे। यामुळे गंदगी किती झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही। हे किती सारी म्हणजे भरपूर जागी आहे बालाजीनगरमध्ये खूप सारा प्रॉब्लेम झालेला आहे। या ठिकाणी सर्वात जास्त डेंग्यूचे पेशंट वाढलेले आहे। कंटेनरवाले कंटेनर उचलत नाही वेळेवर, ठेकेदाराचे लोक आहे नाही, स्वच्छता वेळेवर होत नाही, यामुळे हा एवढा सारा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे। अधिकाऱ्याचं लक्ष नाही, यामुळे कोणत्याच अधिकाऱ्याचं या ठिकाणी लक्ष नाही आहे, नगरसेवकाचं कुठलंच लक्ष नाही आहे। त्यामुळे आता रोगराईचं धन इथे पसरत आहे, त्यामुळे भरपूर साऱ्या डेंग्यूचे लक्षणं कल्याण नगर या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून आलेलं आहे। या ठिकाणी सर्व लोकवस्ती आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सगळ्या जागी लोकवस्ती आहे, जवळच लोक राहतात भरपूर सारे। यांचा खूप दिवसाचा प्रॉब्लेम आहे, 10-10 दिवस इथे स्वच्छता होत नाही। मागील गेल्या 1 महिन्यापासून इथे कचरा साठून आहे, भरपूर पाण्याचे डोबरं वगैरे मच्छर वगैरेची साठवण झालेली आहे, कुठल्या प्रकारची स्वच्छता नाही आहे कुठले अधिकारी इथे। म्हणून मनपाचे अधिकारी सतत स्वस्त याच्यात बसलेले आहे, त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असं मी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाद्वारे देणार आहे। याकडे सगळ्यात जास्त लक्ष देऊन इकडे स्वच्छता करण्यात यावी अशी मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।